जळगाव जामोदीचे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त श्री संत गजानन महाराज मंडळाच्या वतीने जळगाव जामोदी शेगाव पायीवारीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजता योगीराज नगर स्थित श्री संत गजानन महाराज मंदिरातून पालखी व वारकरी दिंडीसह या पायीवारीचा प्रारंभ होणार असून रात्री 8 वाजता शेगाव येथील श्रीच्या मंदिरात ही पायी दिंडी पोहोचणार आहे. टाळ मृदुंग वीणा व पताका अशा वारकरी थाटात श्रीच्या पालखीसह पायीवारीचे प्रस्थान होणार आहे. पायीवारीचे हे 15वे वर्ष असून यामध्ये सुमारे 1500 गजानन भक्तांचा सहभाग राहणार आहे. आबाल वृद्धांसह आदिवासी महिला व पुरुषांच्या या वारीत समावेश असेल. जळगाव वडशिंगी इलोरा भेंडवळ भास्तान तरोडा जानोरी शेगाव असा 42 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिंडी श्रीच्या मंदिरात रात्री 8 वाजता पोहोचणार आहे. जळगाव येथे दुर्गा चौकात काबरे परिवाराच्या वतीने तर कॉटन मार्केट परिसरात राजेश जीवनलाल झौवर यांच्या वतीने चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. वडशिंगी येथे तुळशीराम मानकव भगवान देवचे यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा पाण्याची सेवा प्रदान करण्यात येईल. इलोरा येथे श्री संत सकाराम महाराज मंदिर सभागृहात संजय जीवनलाल झौवर यांच्याकडून दिंडीतील भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. तर भास्तान येथे केशवराव पाटील व गावकरी यांच्याकडून चहा पाण्याची सेवा प्रदान करण्यात येईल. इलोरा येथे श्री संत सकाराम महाराज मंदिर सभागृहात संजय जीवनलाल झंबर यांच्याकडून दिंडीतील भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. नामदार डॉक्टर संजय कुटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर अर्पणाताई कुटे हे सकाळी दिंडीत सहभागी होऊन 1 तास पायीवारी करणार आहे. माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वातीताई वाकेकर बाररोग तज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर यांच्या हस्ते आरती होऊन पालखी दिंडीला सुरुवात होणार असून दुर्गा चौकात नगराध्यक्ष सीमाताई डोबे व कैलास डोबे यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात येणार आहे. या दिंडीत जळगाव सुनगाव धानोरा खेरडा खुर्द खेरडा बुद्रुक आसलगाव जामोद वडशिंगी येथील भाविक सहभागी राहणार आहेत.